नमस्कार, मी यशवंत शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी 1995 साली जम्मू काश्मीरला प्रचारक होतो। अनेक वर्ष बजरंग दल, विश्वहिंदू परिषद आणि संघाचं काम पाहिलं, अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन काम केली। 2006 जो नांदेडला बॉम्बस्फोट झाला त्या प्रकरणात मी काल 29 ऑगस्ट हजर राहून मला या प्रकरणात साक्षीदार करावे म्हणून माननीय न्यायालय, विशेष न्यायालयाला विनंती केली। न्यायालयाने माझा अर्ज स्वीकार केला आणि सरकारी वकील तसेच बॉम्बस्फोट खटल्यातील जे कोणी आरोपी आहेत त्यांच्या वकिलांना नोटीस पाठवली, बनवली आहे, दिली आहे आणि पुढच्या महिन्यात 22 दिनांकला माझ्या आज काल सादर केलेल्या कथनावरती त्यांचं काही ते त्यावरती मत मांडतील। 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात मुळात जे आरोपी पकडले गेले आहेत ते मैदानातील आहेत। मूळ आरोपी ज्यांनी प्लॅन रचला, कट रचला, ते अजून बाहेरच मोकळे फिरत आहेत। तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीच मूळ आरोपींना हात नाही लावला आणि बाहेर मोकळे सोडलेले आहे। त्यातला मूळ आरोपी आहे मिलिंद परांडे, जो आज दिनांकला अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय संघटक आहे, जो 2003-04 सुमारास महाराष्ट्राचा संघटक होता। त्यानेच भाजपकडून सुपारी घेऊन 2003 बॉम्बस्फोट करण्यासाठी तरुणांना ट्रेनिंग देण्याचं काम हाती घेतलं होतं आणि 2004 लोकसभा होण्याआधी देशभर अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होऊन करून